वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण महाराष्ट्रात झंझावत सुरू आहे. वंचितांची एकजुटीची समग्र ताकद उभी करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दौरे घेत आहेत. लाखोंच्या संख्येने दौरे मेळावे ते घेत असून आरक्षणाचा मुद्दा, शेतकरी वर्गाचे प्रश्न, विविध ओबीसी घटकांच्या परिषदा, मुस्लिम आरक्षणासाठी आग्रही भूमिका अशा अनेक प्रश्नांवर संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण करीत आहेत. त्याच अनुषंगानं येत्या 13 जानेवारीला दुपारी 3 वाजता हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर नाशिक येथे वंचितांची सत्ता संपादन महाधिवेशन होत आहे. हा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राचा असून अहमदनगर, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यातून असंख्य अनेक कार्यकर्ते व आंबेडकरी समाज या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचं या झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सांगण्यात आलं. 2019 13 तारखेला बहुजन वंचित आघाडीची पहिल्यांदाच नवीन वर्षामध्ये बाळासाहेबांनी सभा ठेवलेली आहे. ती गोल क्लब येथे सभा आयोजित केलेली आहे. त्या सभेला जो जो वंचित आर्थिक दुर्बल जो घटक असेल गावाखेड्यातून चांद्यापासून तर बांद्यापासून आम्ही सर्व लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, सर्व समाजाच्या भेटीगाठी घेतल्या. त्या सर्व समाजाच्या लोकांना आम्ही आवाहन केलं. आज 13 तारखेला बाळासाहेबांची सभा आहे. तुम्हाला सर्व लोकांना तिथे उपस्थित राहायचं. तसेच या महाअधिवेशनाला प्रकाश आंबेडकर व MIM चे राष्ट्रीय नेते असरुद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच माजी आमदार हरिदास भंडे, माजी आमदार विजय मोरे, तसेच MIM चे इम्तियाज जलील, आमदार वरीस पठाण, माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार बळीराम शिरसकर, दशरथ भांडे, तसेच प्रदेश कार्यकारिणीचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रवी जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.